बच्चू कडू होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांचं पद जाणार. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अनेकांचा डोळा आहे, सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, तशी इच्छाही नेते बोलून दाखवत आहेत. तर कार्यकर्ते आपल्या नेत्यांची ही इच्छा बॅनर्स आणि होर्डिंग्स मधून व्यक्त करताना दिसत आहेत. अजित दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा व्यक्त केली आहे. अजित दादा मुख्यमंत्री होण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणार असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. इकडे मिटकरी यांनी अजित दादांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त करताच दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बच्चू कडू मीडियाशी संवाद साधत होते. अमोल मिटकरी काय म्हणतात, याला काही अर्थ नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी आकडा लागतो आणि त्यामुळे माझी जनतेला विनंती आहे की त्यांनी आम्हाला मतं द्यावी, आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत, म्हणजे घंटो का काम मिनटो में करण्याची ताकद आम्हाला मिळेल आणि मीच मुख्यमंत्री होईल, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्याच्या अधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे, पण त्यात मराठ्यांना अपेक्षित असा कुठलाही निर्णय मुख्यमंत्री घेणार नाहीत ही पहिली बाब आहे. दुसरं म्हणजे प्रकरण बरंच किचकट आहे, त्यामुळे यात वेळ जाणार आहे. आज मुख्यमंत्री जी भूमिका घेतील त्यात ते वेळ वाढवून मागतील असंच आम्हाला वाटते, असा मोठा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. खरंच बच्चू कडू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का, यावर तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.